एवरीवन, वेलकम बैक टू माय चैनल. माझं नाव आहे पूनम. जिथे मी आलेले आहे ती प्लेस खूप इंटरेस्टिंग प्लेस आहे आणि मला या जागी बऱ्याचदा यायचं होतं, कारण बरोडवरून ट्रॅव्हल करताना हा जो लायब्ररी कॅफे आहे हा मी बऱ्याचदा बघितलेला. आता आज फायनली मी ते आलेले आहे. या कॅफे मागे एक नोबेल कॉज आहे आणि तो काय आहे हे मी तुम्हाला सांगते पुढच्या स्लाइडमध्ये. गेल्या आठवड्यात कार्टर रोडवरती मी रस्त्यावरती बेघर मुलांना, जे ऑर्फन आहेत, अनाथ आहेत, त्यांच्या हातात जेव्हा पुस्तकं पाहिलेली तेव्हा प्रचंड आनंद झाला. हा कॅफे देखील अशीच एक नवीन संकल्पना बेघर मुलांसाठी घेऊन आलेला आहे. काय आहे ते पाहूयात. बॉम्बे टू बार्सेलोना लायब्ररी कॅफे हा एक केवळ कॅफे नसून हा एक सोशल प्रोजेक्ट देखील आहे. या कॅफेचे फाउंडर अमीन शेख हे स्वतः एक स्ट्रीट चाइल्ड होते. स्ट्रीट किड किंवा होमलेस पीपल हा कॅफे रन करतात. सो आताच माझ्या जे इकडचे कॅफे मॅनेजर आहेत त्यांच्याशी बोलणं झालं, त्यातून मला असं कळलं की या कॅफेमधून जे काही अर्निंग्स येतात किंवा रेव्हेन्यू जनरेट होतो तो टोटली ऑर्फन किड्स त्यांच्या अपब्रिंगिंगसाठी, त्यांच्या शिक्षणासाठी, त्यांच्या वेगवेगळ्या गरजांसाठी इकडचा जो रेव्हेन्यू आहे तो जातो. आय थिंक दिस इज अ वंडरफुल कॉज इनिशिएटिव्ह आहे, किंवा ह्यांचा जो कॉज आहे हा ऑर्फन पीपलना सपोर्ट करायचा आहे. त्याचप्रमाणे मी असे बरेचसे कॅफेज मला मुंबईतले माहिती पडले जे पर्सन्स विथ डिसेबिलिटीज आहेत, दिव्यांग आहेत, ते रन करतात, किंवा त्या LGBTQI कम्युनिटी आहे ते रन करतात. असे बरेचसे मुंबईमध्ये कॅफेज आहेत. अशा कॅफेजबद्दल मी व्हिडिओज बनवलेले, तुम्हाला आवडतील का हे तर तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. तर आता आपण ऑर्डर केलं आहे आणि वेट करूया, पाहूयात की इकडचं फूड कसं आहे. आय थिंक दिस इज द बेस्ट अँड सुटेबल प्लेस. जे लोक वर्क फ्रॉम कॅफे ज्यांना करायचं आहे त्यांच्यासाठी ही आयडियल प्लेस आहे. आणि मी तुम्हाला बाहेर पण घेऊन जाणार आहे, कारण इथे दोन सेटिंग अरेंजमेंट आहेत. कॅफेमध्ये एंटर केल्यानंतर तुम्हाला बरेचसे कलरफुल फ्रेम्स, बुक्स आणि ग्रीनरी, या तीन गोष्टी डेफिनेटली पाहायला मिळतात आणि इकडचं ॲम्बियन्स खूप पॉझिटिव्ह वाईब्स देतं. कॅफेमध्ये तुम्हाला दरवेळी डेडिकेटेड प्लेस बसायला मिळेलच असं नाही. इथे कमी गर्दीच्या वेळी वर्क फ्रॉम कॅफेची सोयसुद्धा उपलब्ध आहे. जसं की मोस्टली आपण स्टारबक्समध्ये लोकांना ऑफिसची कामं करताना बघतो, तर इथेही तुम्ही येऊन पुस्तक वाचू शकता, तुमचं ऑफिसचं काम करू शकता आणि तुम्ही एन्जॉय करू शकता जे काही तुम्ही फूड ऑर्डर केलं आहे. तुम्हाला ही संकल्पना आणि हा कॅफे कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की कळवा. स्पेसमध्ये येऊन असं थोडं रिलॅक्स करू शकता काउचवरती. मला बीम दाखवते बाहेरून कसं दिसतं सिटिंग अरेंजमेंट. मुंबईमध्ये अशा प्रकारचे बरेचसे कॅफेज आणि रेस्टॉरंट्स आहेत जे वेगवेगळ्या कॉजसाठी काम करतात. जसं आता ज्या कॅफेला मी आले तिथं ऑर्फन पीपलला सपोर्ट करतं, त्याचप्रमाणे इशारा म्हणून एक रेस्टॉरंट आहे जे पर्सन्स विथ डिसेबिलिटीजना सपोर्ट करतं, त्यांना एम्प्लॉयमेंट देतं, रोजगार देतं. आणि बंबई नजरिया म्हणून हल्ली बऱ्याचदा तुम्ही इंस्टाग्राम जर बघत असाल तर रील्समध्ये किंवा यूट्यूबवरती पण त्याचे व्हिडिओ बघितले असाल. इट इज रन बाय ट्रान्सजेंडर LGBTQ कम्युनिटी पीपल. सो असे वेगवेगळे कॅफेज आता आलेले आहेत आणि एक सकारात्मक दृष्टिकोन त्यातून निर्माण होतो. या कॅफेला भेट दिल्यानंतर खूप छान वाटलं. तुम्हीसुद्धा जर तुम्हाला वेळ मिळाला तर नक्की इथे भेट द्या. आणि अशाच प्रकारचे वेगवेगळे नवनवीन विषय घेऊन मी पूनम तुम्हाला भेटेन लवकरच नवीन ब्लॉगमध्ये.